आम्ही कोणालाही करोना संक्रमित होऊन देणार नाही. जागतिक आरोग्य दिनी केली आरोग्य सेवकांनी प्रतिज्ञा. जेजुरी ग्रामीण रुग्णालयात साधेपणाने जागतिक आरोग्य दिन साजरा. कोरोना जनजागृतीसाठी नागरिकांना दिला आरोग्य स्वच्छतेचा संदेश. वैद्यकीय अधिकारी परिचारिका कर्मचारी वर्गाचा यात सहभाग. संपूर्ण जग कोरोनाच्या प्रादुर्भाव संकटामुळे हैराण झाले आहे. सर्वच दैनंदिन यंत्रणा कोलमडल्याचे चित्र संपूर्ण जगात दिसून येत आहे. या प्रादुर्भावाचा फटका भारत देशालाही बसला असून संपूर्ण देशात लॉकडाऊन काळात शासन प्रशासन आपले सर्वस्व पणाला लावून काम करीत आहे. देशातील आरोग्य प्रशासन यंत्रणेचे सर्वच डॉक्टर कर्मचारी वर्ग आपले जीव धोक्यात घालून कोरोनाशी लढा देत आहेत. 7 एप्रिल या जागतिक दिनाच्या औचित्य साधून पुणे जिल्ह्याच्या जेजुरी ग्रामीण रुग्णालय अधीक्षक वैद्यकीय अधिकारी परिचारिका कर्मचारी यांनी सुरक्षा पोशाख परिधान करून कोरोना जनजागृती करिता लोकांच्या रक्षणाची आणि त्यांच्या कोरोनाच्या महामारीपासून दूर ठेवण्यासाठी शपथ व प्रतिज्ञा घेतली आहे. याच शासनाने घालून दिलेल्या नियमाचं पालन करीत आपले व आपल्या परिवाराचे आरोग्य सांभाळण्याचा संदेश देखील दिला आहे. सध्या तरी पुरंदर पंचक्रोशीत उत्तम कायदा व्यवस्थापन आणि शासकीय आरोग्य सेवेच्या तत्पर कामकाजामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नसला तरी विशेष काळजी घेण्यात येत असून ग्रामीण भागाच्या विविध भागात जाऊन लॉकडाऊन आणि आरोग्य रक्षणाचे आजच्या काळातील महत्त्व लोकांना पटवून देण्यात येत आहे. जेजुरी ग्रामीण रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डची निर्मिती करण्यात आली असून येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश मसराम, अधीक्षक दिग्विजय सम्राट आणि सर्व कर्मचारिका परिचारिका आरोग्य सेवक वर्गाने जागतिक दिन विशेष म्हणून कोरोना जनजागृतीकरता कोविड-19 व्हायरसला हरवण्याकरता सदैव शासनाच्या नियमाचं पालन करील आणि लोकांना संक्रमित होऊ देणार नाही अशी शपथ घेतली आहे. निश्चितच या कोरोना वीरांनी दिलेला एक संदेश लोकांनी पाळल्यास कोरोना त्यांच्या जवळही जाणार नाही आणि आपण सर्व प्रादुर्भाव मुक्त होऊ असा विश्वास व्यक्त करूया. मी विजय कुमार, हरिश्चंद्रे, जेजुरी. कोरोना ग्रस्त असल्यामुळे बरेच लोक दवाखान्यात कमी येतात, रुग्णांची संख्या थोडी कमी झालेली आहे, परंतु आम्ही आपल्या आमच्या पद्धतीने डॉक्टरांच्या पद्धतीने हा सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने केलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक शपथ घेतलेली आहे, जी की एक प्रतिज्ञा घेतली आहे की कोरोना आम्ही संक्रमित होऊ देणार नाही कुठेही आणि स्वतःही आम्ही संक्रमित होऊ देणार होणार पण नाही याच्यामध्ये. अशा पद्धतीने आम्ही हे आजचा प्रोग्राम केलेला ऑर्गनाईज अत्यंत साध्या पद्धतीने. पण याच्यामध्ये आम्ही काही पॉम्पलेट्स, काही प्लेजेस, मराठी मनी याच्या माध्यमातून आम्ही रुग्णांपर्यंत याची माहिती पोहोचवतो की कोरोनाबद्दल काय काय काळजी घ्यायला हवी. मास्क वापरायला हवे, सॅनिटायझरने हात स्वच्छ करायला हवे, आपला हात नाकाला तोंडाला लावायला नको आहे आणि काही रुग्णांना जर असं काही सिमटम किंवा लक्षणे आढळतील तर त्यांनी त्वरित आम्हाला कॉन्टॅक्ट करावा. आमचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आम्ही डिस्प्ले केला याच्यामध्ये.